नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी ताज्या घडामोडींवरच्या छोटीशी बातमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मी कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलं जसं गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणामुळे जे वादळ उठलं होतं ते आता वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करत करत राजकारणातल्या गुन्हेगारीवर येऊन ठेपलेलं आहे त्यात झालं आहे असं की कि आपले कित्येक प्रेक्षकही कमेंट बॉक्समध्ये त्या वोरा कमिटीच्या रिपोर्टचं काय झालं त्यावर बोला अशी मागणी करत होतो मित्रांनो तुम्ही जी मागणी करताय ना तशीच मागणी सरकारकडे अनेक जागरूक नागरिक आणि काही सामाजिक कार्यकर्ते सतत करत आहे अगदी मलाही वाटतं आहे की केंद्राने मागच्या वर्षी काही गोपनीय खटल्यांच्या फाईल जशा पब्लिक केल्या सार्वजनिक केल्या त्याप्रमाणेच हा वोरा कमिटीचा संपूर्ण रिपोर्ट जनतेसमोर उघडा करावा कारण ही मागणी फार जुनी आहे आणि तितकीच जेन्युअन आहे वोरा समिती अहवाल ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये माजी भारतीय गृहसचिव एन वोरा एन वोरा यांनी सादर केला होता त्यात राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि भारतातील गुन्हेगार राजकारणी आणि नोकरशहा यांच्यातील परस्पर संबंधांच्या समस्येचा अभ्यास केला गेला या अहवालात गुन्हेगारी नेटवर्कवर आय बी सी बी आय यासारख्या अधिकृत एजन्सींनी केलेली अनेक निरीक्षणं आहेत ज्यात हे नेक्सस देशात एक प्रकारे कसं समांतर सरकार चालवत होतं हे उघड झालं या जा अहवालात राजकारण्यांचं सर्व पक्षांचं आणि सरकारी अधिकाऱ्यांचं संरक्षण लाभलेल्या गुन्हेगारी टोळ्यांबाबतही चर्चा झालेली आहे गंमत म्हणजे त्यातून राजकीय नेतेच या गुन्हेगारी टोळ्यांचे मोर्खे बनल्याचंही उघड झालं गेल्या काही वर्षात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले शेकडो लोक स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा लोकसभा संसदेत निवडून गेलेले आहेत जो वोरा अहवाल अद्याप पूर्णपणे प्रकाशित केला गेलेला नाही आहे त्या अहवालात या गुन्हेगारी प्रवृत्तींबाबत अत्यंत स्फोटक अशी माहिती आणि कोणाचे कोणाशी कनेक्शन आहेत याबाबतचे पुरावे असल्याचं मानलं जातं हा अहवाल पब्लिक केला गेला तर राजकीय वर्तुळात हलकल्लोळ माजेल हे निश्चित आहे आणि यात कोणाकोणाची नावं बाहेर येतील याच भीतीपोटी हा अहवाल आजवर दाबून ठेवला गेलेला आहे परवा रियाज भाटी नावाचा दाऊदचा हस्तक अचानक चर्चेत आला आणि त्याचे अगदी नगरसेवकांपासून ते पंतप्रधानांसोबतचे फोटो पाहून सामान्य जनता अवाक झाली यावर सत्य मांडायचं म्हटलं तर अनेकांनी कमेंट्समध्ये लिहिलंय असे कोणाचेही फोटो कोणाच्याही सोबत जोडता येतात फोटोशॉप किंवा तत्सम ॲप्समुळे हे सहज शक्य आहे मी काय म्हणतो मित्रांनो जरा डोळ्यावरची झापडं दूर करा तुमच्यातला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवा शक्यता सगळ्यात असतात तो आजकाल टेक्नॉलॉजी खूप पुढारली आहे हे सगळं मान्य पण विश्वास ठेवायला शिका मान्य करायला शिका होय आहे रियाज भाटी देवेंद्र फडणवीसांसोबत आहे उद्धवजींसोबत आहे तो पंतप्रधानांसोबत कुठेही फोटोशॉप केलेलं नाही हे खरे फोटो आहे आणि हेही खरं आहे की आजकाल वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटीज किंवा मंत्री अथवा नेते यांच्यासोबत फोटो सेल्फी हे काढून घेण्याचं काढण्याचं फॅडच आले मोठ्या माणसांसोबत आपला फोटो असावा असं सगळ्यांनाच वाटतं मलाही वाटतं तुम्हालाही वाटत असेल आपणही असे फोटो अपॉर्च्युनिटीज ग्रॅप करतोस की याचा तुमच्या आमच्यासारख्यांना काय फायदा होतो काही नाही फार फार तर फेसबुक पोस्ट करायला किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरचा डी पी ठेवायला हे फोटोज आपण वापरतो पण रियाज भाटीसारखे गुन्हेगार हे त्या फोटोंचा वापर करून लाखो करोडो रुपये कमावतात हो आता कसे कमावतात हो ते तुम्हाला माहिती आहे पण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांची सुरक्षा यंत्रणा त्यांच्या भोवतीचं सुरक्षा कवच भेदून जो त्यांच्या शेजारी जाऊन उभा राहू शकतो त्याला तुम्ही हलक्यात घेणार का याला पंतप्रधानांपासून एक फुटावर नेऊन उभं करण्यासाठी कुणीतरी नक्कीच मदत केली असणार की तशीच त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारणी ढवळाढवळ करायलाही कुणीतरी मदत केलीच असणार हे जे खुदाई खिदमतगार असतात ना खुदाई खिदमतगार ते कोण आहेत हे ओळखणं महत्त्वाचं आहे गरजेचं आहे या मदतगारांमुळेच एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईत बॉम्बस्फोट घडवणं शक्य झालं समुद्राच्या मार्गे उतरवलेलं आर डी एक्स दाऊद आणि इक्बाल मिरचेने लाच देऊन विकत घेतलेल्या कस्टम ऑफिसर्सनी पोलिसांनी सुखरूप मुंबईत येऊ दिलं या खालच्या ऑफिसर्सना वरून कोणीतरी ऑर्डर देणारा बॉस असणारच ना हे बॉस कोण आहेत आणि या बॉस लोकांचं कोणकोणत्या राजकारण्यांशी साठं होतं आहे हे शोधण्यासाठीच केंद्रीय गृहसचिव एन एन वोरा यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी बनवण्यात आली या कमिटीने जवळपास तीन वर्षे सत्यशोधन केलं आणि त्यातून पुढे आलेली तथ्य माहिती आणि पुरावे या रिपोर्टच्या पानापानांवर मांडलेले आहेत हा रिपोर्ट म्हणजे मुंबई बॉम्बस्फोटात दाऊद इब्राहिम आणि इक्बाल मिरचीला मदत करणाऱ्या रा, राजकारण्यांचा बुरखा फाडणारा आणि देश विकायला निघालेल्या दलालांचा पर्दाफाश करणारा दस्तावेज आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली केंद्रात काँग्रेस आणि त्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं म्हणून गेली सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता वर्ष हा अहवाल त्या त्या सरकारांनी पूर्णपणे उघड केलेला नाही या अहवालातली फक्त अकरा पानंच फक्त अकरा पानच संसदेत मांडली गेली जवळपास शंभर पानांचा रिपोर्ट आहे या पण तो अद्याप गुलदस्त्यात आहे तो का ठेवला गेलाय हे कोडा अद्याप उलगडलेलं नाही दोन हजार चौदाला देशात सत्तापालट झालं तरी हा रिपोर्ट जनतेसमोर मांडला गेलेला नाही आणि तो मांडला जावा यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागत आहेत या, या रिपोर्टनुसार एकोणीसशे सत्तरपासून पासून दाऊशी जवळचे हितसंबंध असणाऱ्या महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्याला एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाच्या आधी सत्तर करोड रुपये सत्तर करोड रुपये आणि एकोणीसशे नव्वद साली निवडणुका लढवण्यासाठी आणखी एका नेत्याला पाच करोड रुपये हवालामार्फत दिले गेल्याचा या वोरा कमिटीच्या अहवालात स्पष्ट उल्लेख आहे उजाला मिल सके तुझको तो मैं अपना आपला भी जला दूंगा अशा आशयाचं एक हिंदी गाणं आहे आपल्या राजकारणांना पैसा मिळायचा अवकाश ते आपला देशच विकायला काढतील अशी अवस्था आहे आणि अशा प्रकारची गंदी सोच असणारे गंदे लोक जोवर भारतीय राजकारणात आहेत तोवर ही गंदी कामे होतच राहणार मित्रांनो होतच राहणार हा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा यासाठी मागच्या वर्षी एक याचिका भारतीय जनता पक्षाचे नेते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी केली होती आता तशीच मागणी मुंबईतले आमदार भाजपचे आमदार आहेत अमित साटम यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केले राजकारणात काही पत्ते ज्यांना हुकमाचे एके वगैरे म्हटलं जातं ते पत्ते शक्यतो शेवटी किंवा ऐनवेळी उघडले जातात पण गृहमंत्र्यांनीही हा पक्षी अभिनिवेश बाजूला ठेवून करता तरी या खलनायकांना उघडं पाडायचं पुण्यकर्म करावं नुसताच हा अहवाल सार्वजनिक करून चालणार नाही आहे तर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एन एन ओरा समितीच्या निष्कर्षांचा सखोल तपास सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यात गुंतलेल्यांवर कारवाई करण्यासाठी तर एक समिती नेमावी या निष्कर्षांच्या एक एक प्रती एन आय ए सी बी आय आय बी ई डी ईओडब्ल्यू या सगळ्या यंत्रणांच्या प्रमुखांना पाठवायत ज्या ज्या यंत्रणांच्या नियमांचा भंग होतोय त्या त्या, त्या कलमांखाली या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या राजकारण्यांवर गुन्हे नोंदले जावे यांना अटक करून खडी फोडायला पाठवायला हवं जेवढी देता येईल तेवढी कठोरातली कठोर शिक्षा या नालायकांना द्यावी आजही दहशतवाद्यांशी संबंध असणारे रियाज भाटीसारखे लोक या व्हाईट कॉलर राजकारण्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत त्यांच्या खांद्याला खांदा भेडवून उजळ मात्याने फोटो काढतायत त्या निगरगट्ट कॅटेगरीतल्या गुंडांना वचक बसेल अशी कारवाई या ओरा कमिटीच्या रिपोर्टच्या आधारावर केंद्र सरकार करू शकतं त्यासाठी फक्त सामान्य जनतेची किंवा अमित साटम यांच्यासारख्या आमदारांची विनंतीपत्र पुरेशी नाही आहेत तर त्यासाठी हवी आहे राजकीय इच्छाशक्ती काश्मीरातलं तीनशे सत्तर कलम जे सरकार रद्द करू शकतं ते सरकार गंदी सोच आणि गंदे काम करणाऱ्या मुठभर राजकारण्यांना घाबरत असेल मोदी हे निडर सरकार तिकडे दुबईत पाकिस्तानात बसलेल्या त्या दाऊदसारख्या हिंदुस्थानच्या नंबर वनच्या दुश्मनाला भीक घालत असेल या शक्यतांचा तर विचारच करू नका पण घोडं कुठेतरी अडतंय हे पण तितकंच खरं आहे दोन हजार चौदाला सत्तेत आलेलं हेच सरकार दाऊदला फरफटत भारतात आणणार होतं काय झालं त्याचं दाऊदला राहू द्या तिकडे पाकिस्तानात नको ती घाण आपल्याला पण ज्या रिपोर्टच्या सार्वजनिक होण्याने भारतातली गंदगी साफ होणार असेल तर हा रिपोर्ट आजही दाबून ठेवण्यामागचा हेतू काय सत्तर वर्ष तुंबलेली भारतीय राजकारणाची ही गटार गंगा तुमच्या एका सकारात्मक पावलामुळे जर वाहती होऊन मोकळा श्वास घेणार असेल तर कशाला कच खात आहे मोदीजी आणि अमित शहा यांच्याकडे आशेनं बघणारा प्रत्येक भारतीय या प्रश्नाचं उत्तर मागतोय आता तरी किमान या रिपोर्टची तड लागायलाच हवी कारण आजूबाजूला तशी वातावरण निर्मितीही झालेली आहे मौका बी है और दस्तूर भी फिर देर किस बात की लोहा गरम है मार दो हथोडा मिटा दो इस देश से वो गंदी सोच वो गंदे काम और इस गंदे काम को अंजाम देने वाले गंदे लोक भी केंद्रातलं भारतीय जनता पार्टी सरकार हे जर खरोखरच जनतेच्या भल्यासाठी कल्याणासाठी आणि निकोप समाजासाठी एक विजन ठेवून काम करत असेल ना तर ही एक मोठी संधी आहे या सरकारला एक मोठी संधी आहे या सरकारवर जो एकांगीपणाचा आरोप होतो आहे ना तो खोडून काढण्याची संधी आहे बघूया काय होतं आहे मित्रांनो आजच्या भागात इथेच थांबूयात पुन्हा भेटूस तोवर स्वस्त राहा मस्त राहा आपली काळजी घ्या या व्हिडिओचा आशय जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारात फॉरवर्ड जरूर करा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईबही करा पाहत राहा आकार डी धन्यवाद नमस्कार